मालेगाव येथील वाळुंज पाणी संघर्ष समितीतर्फे जल जन जागृती यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. नारपार गिरणा नदीजोड वाळुंज पाणी संघर्ष समिती आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती यांच्या वतीने श्री क्षेत्र खंडेराव महाराज मंदिर चंदनपुरी तालुका मालेगाव येथे जलजागृती यात्रेचा शुभारंभ खंडेराव महाराजांची तळी भरून व विश्वासराव देवरे पुरुषोत्तम काबरा रामदास बोरसे कैलास पवार शरद खेरणार यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पातून 30 TMC पाणी मिळावे तसेच प्रकल्पाला संपूर्ण निधी उपलब्ध करून निर्धारित कालमर्यादेत काम पूर्ण व्हावे. चनकापूर डावा कालवा जामशेद पिंपळदर भाक्षी मार्गे मोसम नदी ते कजवाडे मार्गे बोरी नदीत पाणी टाकून संपूर्ण माळमाथ्याला व धुळे जिल्ह्यात पाणी द्यावे. अप्पर पुणे धरणाची निर्मिती करण्यात यावी या मागण्यांसाठी जलजागृती यात्रा काढून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यापक जनमत तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी गेल्या अनेक वर्षात सातत्याने आंदोलने सुरू असून केंद्र सरकारने व्यवहार्य नाही म्हणून नाकारलेला प्रकल्प जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड देवळाचे आमदार डॉ राहुल आहेर यांच्या विधिमंडळातील लक्षवेधी सूचनेवर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी या प्रकल्पाला विशेष बाब म्हणून मान्यता दिली. मालेगाव तालुक्यात नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प वचनपूर्तीचे बॅनर झळकवणाऱ्यांनी या प्रकल्पाच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने सुरू असताना त्यात कोणतेही योगदान दिले नाही. सन 2004 व 2009 निवडणुकीत या प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणावर टिंगलटवाळी केली. समितीचे सदस्य ज्या ज्या वेळी भेटायला गेले त्यावेळी नकारात्मक भाषा वापरली गेली असे असताना त्यांना श्रेय घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार प्राप्त होत नाही. येणाऱ्या काळात गावागावात जाऊन मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी सोंग करणाऱ्या पालकमंत्र्यांचा बुरखा फाडण्यात येईल असे निखिल पवार यांनी सांगितले. जिल्हा परिषद नाशिकचे माजी उपाध्यक्ष तथा या प्रकल्पाचे अभ्यासक विश्वासराव देवरे यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. देवा पाटील उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रकल्प मंजुरीबाबत आभार मानले. तसेच जोपर्यंत 30 TMC पाणी मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवला जाणार असून येणाऱ्या काळात गावागावात जाऊन नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाबाबत माहिती असलेले पत्रक वाटप करण्यात येणार असून त्या जलजागृती यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. स्वर्गीय सूर्य नारायण काबरा परिवाराच्या वतीने पुरुषोत्तम काबरा यांनी नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प जलजागृती यात्रेस 5,100 रुपये मदत केली. यावेळी विश्वासराव तात्या देवरे निखिल पवार देवा पाटील शेखर पगार पुरुषोत्तम काबरा रामदास बोरसे विवेक पारुळे सुशांत कुलकर्णी भरत पाटील निलेश सोनोने कैलास पवार सुभाष पवार गोकुळ निकम शरद खेरणार विजय खेरणार अतुल गांगरुडे गणेश पवार शशिकांत अहिरे सागर काबरा सचिन देशमुख अमोल निकम संजय महिरे प्रसाद गोलाईत कैलास पाटील राजेंद्र पाटील मुन्ना इंगळे रोशन गांगरुडे अनिल जाधव देविदास देसले शरद देसले साहेबराव वाघ आदी उपस्थित होते. वांजुळ पाणी संघर्ष समितीच्या वतीने आज नारपार गिरणा जलजागृती यात्रेचा शुभारंभ महाराष्ट्राचे लोकदैवत खंडेराव महाराजांच्या चरणी नारळ अर्पण करून करण्यात आलेला आहे. या वांजुळ पाणी संघर्ष समितीच्या वतीने नारपार गिरणा लिंक प्रकल्पाच्या माध्यमातून 30 TMC पाणी गिरणा खोऱ्यात मिळवण्यासाठी त्याचबरोबर चनकापूर डावा कालवा उजवा कालवा गिरणा डावा उजवा कालवा त्याचबरोबर अप्पर पुनत प्रकल्प असेल आणि या 30 TMC पाण्याचं शाश्वत जोपर्यंत गिरणा खोऱ्यात मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची लढाई थांबवणार नाही आहोत. या प्रकल्पाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यासाठी वांजुळ पाणी संघर्ष समिती गेल्या 12-13 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. वांजुळ पाणी संघर्ष समितीच्या या मागणीला वेळोवेळी मंत्रालयात गेले असता ज्या ज्या पद्धतीने वांजुळ पाणी संघर्ष समितीने आंदोलनाची भूमिका घेतली असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी हिला कधीही पाठबळ दिलं नाही. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी विधिमंडळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्यावर तात्काळ मालेगावचे लोकप्रतिनिधी आणि नाशिक जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी आपल्या वचनपूर्तीचे बॅनर मालेगाव तालुक्यात झळकवायला सुरुवात केली. आम्ही या ठिकाणून आता जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही मालेगाव तालुक्याच्या त्याचबरोबर कसमादेनाच्या व जळगाव जिल्ह्याच्या धुळे जिल्ह्याच्या जनतेपुढे जाणार आहोत आणि सांगणार आहोत की वांजुळ पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून त्याचबरोबर
गेल्या 60-65 वर्षात कर्मवीर भाऊसाहेब हिरे ॲडव्होकेट टी आर पवार आणि इतर सर्व मान्यवरांनी त्याचबरोबर प्रशांतदादा हिरे साहेबांनी ज्या पद्धतीने नारपार गिरणा लिंक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आणि गेल्या वांदुळपाणी संघर्ष समितीने गेल्या 10-12 वर्षामध्ये केलेला पाठपुरावा असेल या सर्वाचं या फलिताचं श्रेय घेण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांना त्याचा नैतिक अधिकार कदापि नाही. परंतु त्यांनी जे सोंग उभं केलेलं आहे नारपार गिरणा लिंकबाबत त्यांनी जो प्रोपोगंडा चालवलेला आहे जे श्रेय घेण्याची त्यांची ती तळमळीचा प्रयत्न सुरू आहे ते नागरिक सत्कार करून घेत आहेत अशा व्यक्तीचा बुरखा फाडण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात जनतेच्या दरबारात जाऊन वस्तुस्थिती मांडणार आहोत. आजही नारपार गिरणा लिंक प्रकल्प जरी मंजूर झालेला असला तरी त्यात फक्त 10 TMC पाणी मिळत आहे ते कसमातेच्या पट्ट्याला पुरणार नाही. येणाऱ्या काळातली गरज येणाऱ्या काळातल्या ज्या पद्धतीने आपली पाण्याची गरज वाढत आहे लोकसंख्या वाढत आहे नागरीकरण वाढत आहे औद्योगिकरण वाढत आहे त्या दृष्टिकोनातून भविष्याचा विचार करून 30 TMC पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी वांदुळपाणी संघर्ष समिती शेवटच्या क्षणापर्यंत आपला लढा देईल. धन्यवाद. आज श्री क्षेत्र खंडेराव महाराज चंदनपुरी या ठिकाणाहून या जल जनजागृती यात्रेला सुरुवात झालेली आहे. सर्व मान्यवरांच्या आशीर्वादाने मान्यवरांच्या परवानगीने आज या ठिकाणाहून हा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. तर येणाऱ्या काळात पूर्ण तालुक्यात गावोगाव जाऊन या नारपार प्रकल्पाची खरी जनजागृती आम्ही करणार आहोत. तरी मालेगाव तालुक्यातील सर्व जनतेला विनंती आहे की ह्या जनजागृती यात्रेमध्ये सामील व्हा आणि 30 TMC पाण्याचा हा आपला जो लढा आहे हा लढा पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सक्षमपणे आमच्यासोबत उभं राहाल अशी आशा ठेवतो. धन्यवाद.